नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या माबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या दोन हजार वीस दोन हजार एकवीस मधील घडलेल्या प्रथम घटना असं मुद्द्याचं नाव लिहून घ्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हा जो काय टॉपिक आहे तो अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो सॅटेलाइट फोन वापरणारे पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते बनलेले आहे योग्य उत्तर आहे काझिरंगा राष्ट्रीय उद्यान जे की आसाम राज्यामध्ये स्थित आहे तर या ठिकाणी काजीरंगा नॅशनल मध्ये सॅटेलाइट फोन वापरणारे ते पहिले राष्ट्रीय उद्यान बनलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिले वॉटर प्लस शहर कोणते बनलेले आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे इंदोर जी की मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंदोर हे भारतातील पहिले वॉटर प्लस शहर बनलेलं आहे नाव आलं या ठिकाणी इंदोर या शहराचं तर या ठिकाणी इंदोर बद्दल सांगायचं म्हटलं तर स्मार्ट सिटी अवॉर्ड हा यांना भेटलेला आहे दुसरी गोष्ट भारतातील सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून इंदोरला घोषित करण्यात आलंय आहे ही स गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया हंड्रेड पर्सेंट म्हणजे शंभर टक्के हर घर जल योजना राबवणारे पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर या ठिकाणी पहिलं राज्य बनलेलं आहे गोवा आणि दुसरं राज्य बनलेलं आहे तेलंगणा कशासाठी शंभर टक्के हर घर जल योजना राबवणारे आता या ठिकाणी ही जी काही योजना आहे हर घर जल योजना वेगवेगळ्या योजना दोन हजार वीस मध्ये आणि दोन हजार एकवीस मध्ये गव्हर्नमेंटने लॉन्च केल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही नक्की प्ले मध्ये जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता या ठिकाणी या योजनेचं मागचं पर्पज काय होतं तर दोन हजार चोवीस पर्यंत ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये नळाच्या पाण्याने पाण्याचं कनेक्शन देणे हा याच्या मागचा मोठा होता आणि या ठिकाणी तुम्हाला जर असं विचारलं पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणता तर त्या ठिकाणी त्या केंद्रशासित प्रदेशाचं नाव आहे अंदमान आणि निकोबार बेट आहे क्लिअर कन्फ्युजन बिलकुल होऊ नका पहिलं राज्य हो आहे गोवा आणि पहिलं केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार बेट अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिले कोविड एकोणीस दवाखाना किंवा हॉस्पिटल कोठे उभारण्यात आलेले होतं तर उत्तर आहे मुंबई तर मुंबई या ठिकाणी फर्स्ट कोविड नाईन्टीन हॉस्पिटल उभारण्यात आलं होतं पुढचा प्रश्न पाहूया भारतीय सेनेच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण बनलेल्या आहेत मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मधील जेवढ्याही प्रथम प्रथम घडलेल्या घटना आहेत त्या सर्व प्रश्नांचा समावेश आपण या ठिकाणी केलेला आहे चार पाच दहा प्रश्न बघून निघून पळून नका जाऊ पूर्ण पन्नासच्या पन्नास प्रश्न पहा तेव्हाच तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येईल या पूर्ण कंटेंटचा या ठिकाणी मग भारतीय सेनेच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत तर त्यांचं नाव आहे ज्योती शर्मा तसंच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अन अकॅडमी जी की भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन एज्युकेशन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्ही या सर्व प्लस फीचर्स सकट तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी घर बसल्या बसल्या महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर सोबत करू शकता या ठिकाणी एमपीएस साठी एक मॉक टेस्ट ठेवण्यात आली आहे इंडियन कॉन्स्टिट्युशनवर या ठिकाणी चार फेब्रुवारीला संध्याकाळी नऊ वाजता एक मॉक टेस्ट ठेवण्यात आली आहे आणि पॉलिटी आणि गव्हर्नन्स वरती संध्याकाळी सात वाजता पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस ठेवण्यात आली आहे याच्यामध्ये रँक वन येणाऱ्याला एक महिन्यात सबस्क्रिप्शन फ्रीक दोन ठिकाणी आठशे भेटणार आहे तुम्हाला कोड फक्त यूज करायचा आहे या ठिकाणी आणि बावीसच्या ज्या काही जाहिरातीनुसार होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आहेत त्या सर्व तारखा या ठिकाणी दिल्या आहेत याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता एकाच सबस्क्रिप्शन मध्ये या सर्व प्रकारच्या एक्झामची तुम्ही तयारी घरबसल्या करू शकता या ठिकाणी तुम्ही एक महिन्यापासून ते चोवीस महिन्यापर्यंत कुठलाही सबस्क्रिप्शन बाय करा MPSC हो त्या ठिकाणी तुम्हाला फक्त कोड युज करायचा आहे एमपीएससी एक्झाम स्टेन त्या ठिकाणी तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्यामध्ये जिका विषाणूचे पहिले प्रकरण नोंदवले गेलेले आहे तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो काय जिका विषाणू होता जिका व्हायरस होता त्याचं पहिलं प्रकरण नोंदवलं गेलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया दोन ऑलिम्पिकमध्ये जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोणती ठरलेली आहे तर या ठिकाणी आपल्या पी व्ही सिंधू या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मागील झालेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत ज्या ठिकाणी त्यांनी दोन हजार मध्ये पहिलं पदक जिंकलं रिवो ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल आणि दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी जिंकलं टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची पुढचा प्रश्न पाहूया पिकांसाठी म्हणजेच काय साठी मोफत विमा प्रदान करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे पहा पहिलं राज्य विचारलं आहे तर या ठिकाणी याचं उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तर या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य मोफत आणि कॅशलेस विमा संरक्षण प्रदान करणारं रा पहिलं राज्य ठरलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा काढणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे तर त्यांचं नाव आहे मिथाली राज आणि मिथाली राज कोण कोण आहेत राष्ट्रीय क्रिकेट संघाची कसोटी आणि एक दिवसीय कर्णधार आहेत आपल्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची गोष्टी लक्षात आल्या काळजीपूर्वक ऐका मन लावून ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा पुढचा प्रश्न पाहूया तीन ट्रिलियन रुपयाची मार्केट कॅपिटलायझेशन गाठणारी पहिली आय टी कंपनी कोणती ठरली आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे टी सी एस तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तीन ट्रिलियन एवढी मार्केट कॅपिटलायझेशन गाठणारी पहिली आय टी कंपनी बनली आहे टी सी एस पहा मी तर लिहून दाखवतो पहिली बनली आहे टी सी एस दुसरी बनलेली आहे इन्फोसिस तिसरी बनलेली आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विप्रो आणि चौथी बनलेली आहे या ठिकाणी एच सी एल ही झाली कशाच्या बाबतीत गोष्ट आय टी बाबतीत जर बँकेच्या बाबतीत विचारलं मी तुम्हाला कालच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं चालू घडामोडीच्या जे काय प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत त्याच्यामध्ये तीन ट्रिलियन क्रॉस करणारी दुसरी बँक कोणती ठरली होती तर त्या बँकेचं नाव होतं आयसीआयसीआय आणि पहिली बँक कोणती आहे तर ती आहे एचडीएफसी बँक परंतु एचडीएफसी बँकेचे काय मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते किती आहे आठ ट्रिलियन आयसीआयसी बँकेचं किती आहे तीन ट्रिलियन क्रॉस केलं ही सो गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि या ठिकाणी तीन नंबरला कोणती आहे तर तीन नंबरला आहे कोटक महिंद्रा बँक आणि चार नंबरला कोणती आहे ऍक्सिस बँक ही सो गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहूया ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे चोवीस तास नळाने पिण्याचे पाणी पुरवणारे पहिले शहर कोणते बनलेले आहे पहिले शहर तर त्या शहराचं नाव आहे पुरी जे की ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया ऑलिम्पिकच्या हॉकीमध्ये हॅट्रिक करणारी भारताची पहिली महिला हॉकी खेळाडू कोण बनले आहे तर त्यांचं नाव आहे वंदना कटारिया अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका दोन हजार बावीस मध्ये दाखल केली जाणार आहे तर त्या स्वदेशी विमानवाहू नौकेचं नाव काय तर त्याचं नाव आहे आय एन एस विक्रांत हे काय आहे भारताचे पहिले स्वदेशी विमानवाहू नौका आहे अशा प्रकारे पुढची स्लाइड पाहूया भारतातील पहिला रेबीज मुक्त होणारं राज्य कोणतं आहे तर त्या राज्याचं नाव आहे गोवा पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिला टीबी मुक्त होणारे कोणते राज्य बनलेले आहे तर त्याचं नाव आहे लक्षद्वीप पहा पहिलं रेबीज मुक्त होणारे राज्य गोवा आणि पहिलं टीबी मुक्त होणारे राज्य लक्षद्वीप कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिले शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे राज्य कोणतं आहे सिक्कीम या ठिकाणी योग्य उत्तर आहे आणि भारतातील पहिले शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर त्याचं नाव आहे लक्षद्वीप कन्फ्युजन होईल आता या ठिकाणी घेतो रेबीज मुक्त मुक्त होणारे होणारे राज्य राज्य गोवा लक्षद्वीप या ठिकाणी फार्मिंग करणार पहिलं राज्य सिक्कीम आणि शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं पहिलं केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप क्लिअर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला बस चालक कोण ठरलेले आहेत महिला बस चालक कोण बनले आहेत तर त्यांचं नाव आहे पूजा देवी आणि पुढचा प्रश्न काय आहे जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला फायटर कोण बनले तर त्यांचं नाव आहे माव्या सुदन अवघ्या तेवीस वर्षाचे त्या आहेत तर या ठिकाणी परत कन्फ्युजन होईल जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला बस चालक कोण पूजा देवी आणि पहिल्या महिला फायटर कोण तर त्यांचं नाव आहे माव्या सुदन अशा प्रकारे पुढची स्लाइड पाहूया शंभर टक्के पात्र लोकसंख्येचे लसीकरण करणारा पहिला जिल्हा कोणता बनलेला आहे तर त्या जिल्ह्याचं नाव आहे इंदोर पहा शंभर टक्के पात्र लोकसंख्येचे लसीकरण करणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे इंदोर या ठिकाणी तुम्हाला जर असं विचारलं पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर लद्दाख पुढची स्लाइड पाहूया पहिलं राज्य कोणतं आहे असं विचारलं तर हिमाचल प्रदेश आणि पहिलं शहर कोणतं आहे असं विचारलं तर भुवनेश्वर गोष्टी लक्षात आल्या पहिला जिल्हा इंदोर पहिलं केंद्रशासित प्रदेश लद्दाख पहिलं राज्य हिमाचल प्रदेश आणि पहिलं शहर भुवनेश्वर अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या देशाने हिपायटायटिस साठी जगातील पहिले स्वस्त आणि प्रभावी औषध नोंदणीकृत केलेले आहे तर त्या देशाचं नाव आहे मलेशिया आणि चालता चालता लगेच हे जे काय हिपाटायटिस डे आहे जागतिक हिपाटायटिस दिवस कधी साजरा केला जातो तर अठ्ठावीस जुलैला पुढचा प्रश्न पाहूया दहा लाख रुपयाची नोट बनवणारा किंवा प्रकाशित करणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर त्या देशाचं नाव आहे वेनू जुएला असं त्या देशाचं नाव आहे अशा प्रकारे पुढचा स्लाइड पाहूया कोर्टमधील सुनावणी लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते ठरलेले आहे या ठिकाणी गुजरात उच्च न्यायालय जे काय विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी गुजरात उच्च न्यायालय हे पहिलं उच्च न्यायालय ठरलेलं आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणची जी, जी काही सुनावणी आहे ती लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे पहिलं उच्च न्यायालय ठरलेलं आहे चालता चालता जे काही गुजरातचे चीफ जस्टिस आहेत मुख्य न्यायाधीश आहेत त्यांचं नाव काय रश्मीन मनहरभाई छाया मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का आपले जे काय बॉम्बे हायकोर्ट आहे मुंबई उच्च न्यायालय त्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत मला लगेच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे सा। जेणेकरून मला लक्षात येईल की कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या रेल्वे स्थानकावरती पहिले फाईव्ह स्टार हॉटेल उभारले गेलेले आहे तर उत्तर आहे गांधीनगर जे की गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे तर गांधीनगर रेल्वे स्थानकावरती पहिले भारतातील फाईव्ह स्टार हॉटेल उभारले गेलेले आहे अशा प्रकारे पुढची स्लाइड पाहूया भारतातील पहिला फायर पार्क कुठे उभारण्यात आलेला आहे तर या ठिकाणी भुवनेश्वर जे की ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी भारतातील पहिला फायर पार्क उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी फायर पार्क कुठे आहे भुवनेश्वर या ठिकाणी आणि जर तुम्हाला असं विचारलं भारतातील पहिला टायर पार्क कुठे उभारण्यात आला आहे तर तो उभारण्यात आला आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी क्लिअर गोष्टी लक्षात आल्या अशा प्रकारे पुढची स्लाइड पाहूया भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र कोठे उभारले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे लेह म्हणजे लद्दाख या ठिकाणी आणि लद्दाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा केव्हा प्राप्त झाला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला क्लिअर या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिला चौदा लेनवाला महामार्ग कोणता बनला गेलेला आहे तर उत्तर आहे दिल्ली मेरठ महामार्ग आणि विद्यार्थी मित्रांनो हा काय असणार आहे सिग्नल फ्री अख्खाच्या अख्खा चौदा वाला महामार्ग असणार आहे जो कोणता असणार आहे दिल्ली मेरठ महामार्ग अशा प्रकारे पुढची स्लाइड पाहूया तंजनिया देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनलेल्या आहेत तर त्यांचं नाव आहे सामिया सुलोह हसन असं त्यांचं नाव आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं अमेरिका देशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कोण बनलेल्या आहेत तर त्यांचं नाव आहे कमला हेरिस आणि या ठिकाणी राष्ट्रपती कोण आहेत जो बायडन ही सर्व गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यांच्या अगोदर कोण होते डोनाल्ड ट्रम्प होते जो बायडन किती आहेत शेचाळीसावे ट्रम्प किती होते पंचेचाळीसावे क्लिअर पाहूया पुढची स्लाइड देशातील पहिला इलेक्ट्रिक व्हेकल सिटी कोणती बनलेली आहे तर केवडिया नावाचे एक विद्यार्थी मित्रांनो शहर आहे जे की गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे ते भारत देशातील पहिलं इलेक्ट्रिक व्हेकल सिटी बनलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला फायटर कोण बनलेल्या आहेत माफ करा मला वाटतं हा प्रश्न डबल झाला काही हरकत नाही तर त्यांचं नाव आहे माव्या सुदन अशा प्रकारे पुढची स्लाइड पाहूया भारतातील पहिला ग्लास ब्रिज म्हणजेच काय काचेचा पूल कोठे बांधण्यात आलेला आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बिहार तर बिहार राज्यामधील भारतातील पहिला काचेचा ब्रिज बांधण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय कोठे उभारण्यात आलेलं आहे योग्य उत्तर आहे म्हैसूर जे की कर्नाटक राज्यामध्ये स्थित आहे तर या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये म्हैसूर या ठिकाणी भारतातील फर्स्ट चंदनाचं संग्रहालय ओपन करण्यात आलेलं आहे पुढची स्लाइड पाहूया जगातील सर्वात कमी वयाची लेखिका कोण बनलेली आहे तर त्यांचं नाव आहे अभिजिता गुप्ता अवघ सात वर्षाची ही मुलगी आहे ज्या जगातील सर्वात कमी वयाच्या लेखिका बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिले आयएसओ सर्टिफिकेट प्राप्त होणारे पहिले शहर कोणते बनलेले आहे तर त्या शहराचं नाव आहे भुवनेश्वर क्लिअर गोष्टी लक्षात आल्या अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया अठ्ठावीस राज्य आहेत आपल्या भारतामध्ये क्लिअर अठ्ठावीस राज्यापैकी एकमेव असं राज्य कोणतं आहे ज्याला तीन राजधानी आहे आणि ते तीन राजधानी असलेले पहिले राज्य कोणते आहे तर त्या राज्याचं नाव आहे आंध्र प्रदेश तर याच्याबद्दल मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो आंध्र प्रदेश हे एकमेव राज्य आहे त्याला तीन राजधानी आहे या ठिकाणी आंध्र प्रदेशचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे जगनमोहन रेड्डी आणि राज्यपाल आहेत त्यांचं नाव काय आहे विश्वभूषण हरिश्चंदन आहे आणि यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर यांना विद्यार्थी मित्रांनो कलिंगा रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे आणि या ठिकाणी हे जे काय जगनमोहन रेड्डी आहेत यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर स्कॉच मुख्यमंत्री ऑफ द इयर म्हणजेच काय स्कॉच चीफ मिनिस्टर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे आता या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याला किती राजधानी आहेत तीन राजधानी तर मला तुम्ही हे सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे ह्या ज्या काही तीन राजधानी त्या कोणकोणत्या आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिली महिला रुग्णवाहिका चालक कोण बनलेले आहे तर त्यांचं नाव आहे एम वीरलक्ष्मी असं त्यांचं नाव आहे अशा प्रकारे पुढची स्लाइड पाहूया व्हिडिओ कॉलिंगद्वारे केवायसी स्वीकार करणारी पहिली बँक कोणती बनलेली आहे तर त्या बँकेचं नाव आहे कोटक महिंद्रा बँक पुढचा प्रश्न पाहूया यासारखा आहे व्हिडिओ कॉलिंगद्वारे बँकेमध्ये खाते सुरू करून देणारी पहिली पेमेंट बँक कोणती बनली आहे तर त्या बँकेचं नाव आहे एअरटेल पेमेंट बँक असं त्या बँकेचं नाव आहे क्लिअर गोष्टी लक्षात आल्या अशा प्रकारे पुढची स्लाइड पाहूया सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर त्याचं नाव आहे लक्झमबर्ग जे की युरोप या देशामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया कोरोना या महामारीमुळे कर्फ्यू लावणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर त्या राज्याचं नाव आहे पंजाब तर पंजाब हे जे काय राज्य आहे ते देशातील पहिलं राज्य होतं जे की कोरोना या पॅन्डेमिकमुळे कर्फ्यू लावणारं ते राज्य पहिलं ठरलं होतं अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया राफेल चालवणारी किंवा उडवणारी पहिली महिला पायलट कोण बनलेली आहे तर त्यांचं नाव आहे शिवानी सिंग पुढचा प्रश्न पाहूया शेतीला भारे तत्वावरती देण्याच्या नीतीला लागू करणारे किंवा राबवणारे पहिलं राज्य कोणतं आहे तर पहिलं राज्य आहे उत्तराखंड तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काय शेती असते आपली जी काही फार्मिंग असते ती देणारं पहिलं राज्य कोणतं आहे उत्तराखंड अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया सिक्स जी उपग्रह लाँच करणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर त्या देशाचं नाव आहे चीन या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो कुठे सुरुवात करण्यात आली आहे तर त्या मेट्रोचं ठिकाण आहे दिल्ली या ठिकाणी तर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू करण्यात आलेली आहे अशा प्रकारे विद्यार्थी पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिला वॉटर पार्क कोठे उघडण्यात आलेला आहे तर या ठिकाणी गुरुग्राम या ठिकाणी ज्या ठिकाणी पहिला वॉटर पार्क उघडण्यात आलेला आहे आपण मगाशीच पाहिलं होतं फायर पार्क पाहिला टायर पार्क पाहिला आणि हा आहे वॉटर पार्क अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील पहिला कोरोना मुक्त होणारे राज्य कोणते ठरलेले आहे तर त्या राज्याचं नाव आहे गोवा आणि गोवा हेच राज्य होतं रेबीज मुक्त होणारं सुद्धा पहिलं राज्य क्लिअर गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया पेपरलेस बजेट सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे कसलं पेपरलेस बजेट या ठिकाणी त्या राज्याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश हे भारतातील पहिलं राज्य होतं जे पेपरलेस बजेट त्यांनी सादर केलं होतं पुढचा प्रश्न पाहूया स्पोर्ट्स सिटी म्हणून भारतातील कोणत्या शहराला विकसित केले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे अहमदाबाद या ठिकाणी या सिटीला स्पोर्ट्स सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ठीक आहे गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे जवळपास तुम्ही जर लिहून घेतला असेल तर तुम्हाला लक्षात येईल जवळपास पन्नास पेक्षा जास्त आपण अत्यंत अत्यंत महत्वाच्या प्रथम घडलेल्या घटना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत मी अशी आशा बाळगतो की सर्व प्रश्न तुम्ही ऍटलिस्ट एकदा तरी बघून घेतले असतील किंवा लिहून घेतले असतील शेवटी जाताना जा एवढंच बोलेल आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी जवळच्या दोन चार मित्र मैत्रिणी हा व्हिडिओ जरूर शेअर करा या ठिकाणी उद्या कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी जरूर कमेंट करा आणि चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद